मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे 11-18 कल्याण फास्ट, लेखक वर्षकांत. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. नशा करून बराच वेळ झाला होता. जब्याला परत नशेची तलप लागली. परत त्या लाराकडे जाणे भाग होते. लारा, ए लारा, जब्या केविलवाने चेहऱ्याने लाराकडे परत आला. तू फिर से आ गया, बोल क्या आहे? लारा त्रासिकपणे बोलला. लारा, एक पुडी देना. देता हूँ तुझे सारे पैसे बाद में. तुझे दोपहर में एक पुडी दिया था और उसी वक्त बोला भी था कि ये आखिरी है. हाँ बोला था भाई, आपकी बार दे देना. नहीं नहीं, बिल्कुल नहीं. पहले पिछला बाकी चुकता कर और माल लेके जा. अभी नहीं है पैसे. देता हूँ, एक पूड़ी दे दे. जब्या गया वया करत होता. नहीं, बिल्कुल नहीं. पैसे है तो बोल, नहीं तो चलता बन. प्लीज यार लारा, तुझे एक बार बोला तो समझ में नहीं आता क्या? चल फूट यहाँ से. लारा आता चिड़ला होता. लारा यार, जब्या देख, दिमाग मत खराब कर, निकल यहाँ से. आपकी बार आना तो पैसे लेके आना. चल भाग, धंधे की खोटी मत कर. लाराने जब्याला लाथाडून लावले. जब्या नाईलाजाने तिथून निघाला. रस्ता फुटेल तिकडे चालू लागला. त्याला नशेची तीव्र तलप लागली होती. पण लारा पैशांशिवाय माल देत नव्हता. आता तलप भागवायची म्हणजे कुठून तरी पैसे आणणे भाग होते. आपला बाप आता आपल्याला एक रुपयाही देणार नाही हे जब्याला ठाऊक होते. मग आता पैसे कुठून आणायचे? याच विचार चक्रात तो कितीतरी वेळ असा चालत राहिला. चालता चालता तो ठाणे स्टेशनला कसा पोहोचला त्यालाही कळले नाही. बरीच रात्र झाली होती. जुन्या सवयीप्रमाणे स्टेशनवर कुठेतरी हात मारू, थोडेफार पैसे मिळू आणि लाराकडून माल घेऊ असा विचार करून जब्या प्लॅटफॉर्मवर फिरू लागला. कुणाचे तरी पाकिट मारता येते का? अथवा कुणाची तरी चैन चोरता येते का? याचा कानोसा घेऊ लागला. पण आज काही नशीब साथ देत नव्हते. कुठेच कसली संधी मिळत नव्हती. तो असाच एका बाकड्यावर बसला. येणाऱ्या जाणाऱ्यांची गंमत पाहू लागला. रात्रीचे 12 वाजायला आले. जब्याचा धीर सुटत चालला होता. त्याचवेळी कल्याण फास्ट ठाणे स्टेशनवर येऊन थांबली. जब्याच्या डोळ्यासमोर गुड्ड्याचा चेहरा आला. त्याला आठवले की त्यांनी दोघांनी मिळून ठरवले होते की काही दिवस ट्रेनमध्ये लूट नाही करायची. पण आता जब्याला कसेही करून पैसे हवे होते. जब्याची नजर सहज लेडीज डब्याच्या फर्स्ट क्लासमध्ये गेली. लेडीज डब्याच्या फर्स्ट क्लासमध्ये ती एकटीच बसली होती. हातात मोबाईल, खिडकीच्या त्या बाजूला तोंड करून कुणाशी तरी बोलत होती. चेहरा दिसत नव्हता. जब्याच्या डोळ्यात चमक आली. सावज टप्प्यात होते. काम अगदी सोपे होते. ट्रेन सुटण्याआधी पकडायची, चाकूचा धाक दाखवून मोबाईल दागिने जे लुटता येतील ते लुटायचे. बस एवढेच. जब्याने हिंमत एकवटली. ट्रेन सुटायची शिट्टी वाजली. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटू लागली. जब्या धावत सुटला. धावत जाऊन त्याने ती ट्रेन पकडली. ट्रेन चालू झाली. आता त्या लेडीज डब्यात जब्या आणि ती मुलगी दोघेच होते. त्या मुलीचे जब्याकडे लक्षच नव्हते. ती खिडकीतून बाहेर बघत फोनवर बोलत होती. आज तब्बल 3 महिन्यानंतर जब्याने ट्रेनमध्ये पाय ठेवला होता, तेही एकट्याने. आज त्याच्यासोबत गुड्ड्याही नव्हता. जब्याने त्या मुलीचे निरीक्षण केले. हातात आयफोन होता, गळ्यात सोन्याची चेन, हातात सोन्याच्या बांगड्या. बऱ्यापैकी मोठा हात मारता येणार होता. जब्याच्या ओठांवर हास्य उमटले. त्याने खिसे चाचपले. खिशातून धार धार चाकू काढला आणि तो त्या मुलीच्या दिशेने चालत गेला. त्या मुलीला डब्यात तिच्या व्यतिरिक्त अजूनही कोणी आहे याचा गंधही नव्हता. ए पोरी, त्याने आवाज त्या मुलीला दिला. आवाजात जरब होती. पण तिला त्याचा आवाज जात नव्हता की काय. पण त्या मुलीने जब्याकडे लक्षच दिले नाही. ए बैरी आहेस का? इकडे बघ. जब्या हातातला चाकू नाचवत बोलला. पण ढिम. त्या मुलीने जब्याकडे मान वळवूनही पाहिले नाही. अय बहिरी, तुलाच बोलतोय. बऱ्या बोलाने तुझे सर्व दागिने पैसे माझ्या हातात काढून दे.
नाही तर हा रामपुरी असा घुसवेल पोटात, जीव प्यारा आहे की नाही तुला? जब्याने धमकी दिली. आता जाऊन कुठे त्या मुलीला जब्याचा आवाज ऐकू गेला असावा. तिने सावकाश आपली मान जब्याकडे वळवली. जशी त्या मुलीने जब्याकडे मान वळवली, तिचा चेहरा पाहून जब्या हादरलाच. हातातला सुरा आपोआप खाली गळून पडला. जब्या घाबरत मागे सरकला. मागे सरकताना पायात पाय अडकून धपकन खाली कोसळला. त्याच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. अंगाला दरदरून घाम फुटला. तो दोन्ही हाताच्या आधाराने मागे मागे सरकत होता. पुरती बोबडी वळली होती. कसा तरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तू तीच आहेस ना नेत्रा? नेत्रा साने. ती नेत्रा होती, नेत्रा साने. तिच्या चेहऱ्यावर एक आसुरी हास्य आले. हो, बरोबर ओळखलंस. मीच नेत्रा साने. नेत्रा कुत्सितपणे हसत बोलली. तिचा आवाज खूप भयानक आणि भेसूर भासत होता. त्या उघड्या डब्यातही तिचा आवाज घुमत होता. जब्याला चहूबाजूने तिचाच आवाज ऐकू येत होता. थिएटरमध्ये डॉल्बीचा आवाज घुमतो तसा घोगरा. पण कसं शक्य आहे? तू तर मेली होतीस ना? जब्याने घाबरत घाबरत विचारले. नेत्राचा सुंदर चेहरा रागाने लाल होऊ लागला. तसा तसा तिचा चेहरा अधिक भीतीदायक बनू लागला. डोळे रागाने लालबुंद झाले. जणू आगच ओकत होते. हो, मी मेले होते. तुम्हा लोकांनीच मारले होते ना मला? आठवलं का काही? म्हणजे तू भूत? जब्या ओरडत उठला आणि मागचा पुढचा विचार न करता चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारायला धावला. तो ट्रेनमधून खाली उडी मारणारच तेवढ्यात मागून एक हात आला आणि त्या हाताने त्याला घट्ट पकडून ठेवले. तो त्या हाताच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्या हाताची पकड मजबूत होती. त्याने घाबरून त्या हाताकडे पाहिले तर तो नेत्राचा हात होता. पण नेत्रा ती तर अजूनही त्या सीटवर बसली होती. सीटवर बसल्या बसल्याच तिने आपला हात लांबवला होता आणि जब्याला धरून ठेवले होते. नेत्राचा तो 10 फूट लांबीचा हात बघून जब्याची पाचावर धारण बसली. नेत्राने त्याला मागे खेचले आणि 2 सीटमधील मोकळ्या जागेत पटकले. जब्याची नेत्राकडे पाहायची हिंमत होत नव्हती. जब्या, तुला एवढी सहजासहजी नाही मरू देणार. इकडे माझ्याकडे बघ एकदा. नेत्रा जोरात ओरडली. जब्याने कशी बशी हिंमत करून नेत्राकडे पाहिले. तिचा सुंदर चेहरा आता पूर्ण विद्रूप झाला होता. पूर्ण अंग निळसर राखाडी रंगाचे झाले होते. चेहऱ्यावर भेगा पडलेल्या दिसत होत्या. त्यातून रक्तासारखं काहीतरी बाहेर येत होते. केस पिंजारलेले झाले होते. मोठमोठे दात 2 सुळे बाहेर आलेले होते. रक्ताने माकलेले जीभ ही तशीच लाल भडक. रक्ताची चटक लागलेली. नेत्रा, ताई, मला माफ कर. चुकलो मी. मला जाऊ दे. परत अशी चूक नाही करणार. मला जाऊ दे. जब्या गयावया करून जीवाची भीक मागू लागला. माफ करू. आणि तुला आठवतं का त्या दिवशी मी अशी जीवाची भीक मागत होते? तुम्हाला माझी दया आली होती का? नाही ना. आठव जब्या, आठव. 3 महिन्यांपूर्वी काय झाले होते आठव. नेत्राची आत्मा चिडून बोलली. 3 महिन्यांपूर्वी घडलेली घटना जब्याच्या डोळ्यांपुढून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत जाऊ लागली. 3 महिन्यांपूर्वी जब्या आणि गुड्ड्या यांचे काम व्यवस्थित चालू होते. रात्रीच्या वेळी ट्रेनच्या लेडीज डब्यात असणाऱ्या एकट्या दुकट्या महिलेला चाकूचा धाक दाखवून धमकवायचे. त्यांच्याकडे असलेल्या सर्व किमती वस्तू लुटायच्या. त्या वस्तू चोर बाजारात विकून त्या पैशांची मजा करायची. त्या रात्रीही ते असेच ठाणे स्टेशनवर पाळत ठेवून बसले होते. CST वरून 11:18 सुटणारी कल्याण फास्ट बरोबर 12 वाजता ठाणे स्टेशनवर पोहोचली होती. जब्या आणि गुड्ड्या त्याच गाडीची वाट पाहत बसले होते. त्यांना लेडीज डब्याच्या फर्स्ट क्लासमध्ये बसलेली एक मुलगी दिसली. गुड्ड्या तिच्याकडे बघतच राहिला. अतिशय देखणी, नाजूक कळी. ती पाहता क्षणीच गुड्ड्याच्या नजरेत भरली गेली. तिचे नाव नेत्रा होते हे त्यांना नंतर न्यूजपेपरमधून कळले होते. गुड्ड्या, बघत काय राहिला? चल, हीच आपली शिकार आहे. जब्या गुड्ड्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. गुड्ड्या भानावर आला. त्या दोघांनी धावत जाऊन तो लेडीज डबा पकडला. ट्रेनने लगेच ठाणे स्टेशन सोडले. त्या डब्यात नेत्रा एकटी होती. तिथे 2 अनोळखी आणि गुंड्यासारख्या दिसणाऱ्या माणसांना पाहून नेत्रा प्रचंड घाबरली. तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. तिथे 2 अनोळखी आणि गुंड्यासारख्या दिसणाऱ्या माणसांना पाहून नेत्रा प्रचंड घाबरली.
तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. तिने प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबण्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. जब्या आणि गुड्ड्यासाठी हे नेहमीचे होते. जब्याने धावत जाऊन तिला अडवले, साखळी ओढण्यापासून रोखले आणि सीटवर ढकलून दिले. नेत्रा भीतीने थरथर कापू लागली. जब्याने खिशातून धारधार चाकू काढला. हे बघ, बऱ्या बोलाने तुझे दागिने पैसे सर्व काढून दे, नाहीतर हा सुरा पाहिला का, हाकनाक मरशील माझ्या हातून. देते देते, प्लीज मला काही करू नका, मी सर्व काही काढून देते, नेत्रा कापऱ्या आवाजात बोलली. आता या क्षणी फक्त जीव वाचवणे महत्वाचे होते. तिने गळ्यातील चेन, हातातल्या बांगड्या, पर्स, मोबाईल आणि लॅपटॉप सर्व काही काढून जब्याच्या हातात दिले. हे सर्व घेऊन जा, पण प्लीज मला काही करू नका, प्लीज, माझे आईबाबा माझी वाट पाहत आहेत घरी. तो सर्व लुटलेला माल पाहून जब्याच्या डोळ्यात चमक आली. आज खूप सहजपणे एवढा माल भेटला होता. गुड्ड्या, आपले काम झाले, मस्त पैसे भेटतील आज, जब्या गुड्ड्याला उद्देशून बोलला. पण गुड्ड्याचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते, त्याची नजर नेत्रावर खिळलेली होती. गुड्ड्या, ए गुड्ड्या, जब्याने परत आवाज दिला. गुड्ड्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले. गुड्ड्या, तुझी लक्षणं काही चांगली दिसत नाही आहेत. जब्या, एक वार बघ तर या पोरीकडे, काय चीज आहे यार, मलाही पोरगी पाहिजे पाहिजे पाहिजे. म्हणजे ही पोरगी माझ्या डोक्यात भरली यार. डोंबिवली स्टेशन यायला 15 मिनिट बाकी आहेत, चान्स घेता येईल. गुड्ड्या, इथं फालतूगिरी करू नको, अंगाशी येईल. काही होत नाही, तू थांब इथेच. नेत्रा जीव मुठीत घेऊन त्यांचे बोलणे ऐकत होती. गुड्ड्याचा इरादा काही चांगला नाही हे तिच्या लक्षात आले होते. आता हे हैवान काय करतील याची तिला भीती वाटू लागली. गुड्ड्या तिच्या जवळ आला. तिने आपले अंग चोरून घेतले. गुड्ड्याने तिच्या खांद्याला पकडले आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागला. प्लीज सोडा मला, तुम्हाला मी सर्व पैसे दागिने दिले आहेत, प्लीज पाया पडते तुमच्या, मला जाऊ द्या, ती विनवण्या करत होती. पण गुड्ड्याच्या अंगात हैवान संचारला होता. त्याने नेत्राला जवळ ओढले आणि तिच्या गालावर जबरदस्ती आपले ओठ टेकवले. गांजाचा तीव्र भपका नेत्राच्या नाका तोंडात गेला. तिला मळमळायला झाले, डोळ्यातून आसुवे गळू लागली. भाऊ सोडा ना मला, ती गुड्ड्याला विनवत होती. पण त्याला तिची अजिबात दया येत नव्हती. तो अजून तिला कवेत घेण्याचा प्रयत्न करत होता. दुरून गंमत बघणाऱ्या जब्यालाही तिने विनवले. दादा सांगा ना यांना मला सोडायला. जब्यालाही तिची किवा आली नाही, उलट तोही दात काढून बोलला. हा गुड्ड्या असाच आहे, त्याला कोऑपरेट कर, जिवंत राहशील. नेत्राची शेवटची आशाही मावळली. काय करावे तिला सूचनासे झाले. जीव वाचवण्यासाठी स्वतःला त्या रानटी माणसाच्या स्वाधीन करावे आणि त्याला हवे तसे ओरबाडू द्यावे हे तिला पटत नव्हते. तिने स्वतःशीच धीर केला, निश्चय पक्का केला, आपले सारे बळ एकवटले आणि गुड्ड्याला जोरदार धक्का दिला. गुड्ड्या बेसावध होता, त्याची पकड सैल झाली. त्याची मिठी सुटताच नेत्रा दाराकडे धावली. काय झाले हे त्यांना कळणे अगोदरच नेत्रा दाराजवळ पोहोचली होती. पळून पळून कुठे पळशील, ये माघारी. गुड्ड्या फिदी फिदी हसत होता. तुमच्या हातात सापडून मी तुम्हाला माझी आबरू लुटू देणार नाही. असंही तुम्ही माझी आबरू लुटल्यानंतर मला जिवंत सोडणार नाहीत, त्यापेक्षा मी आताच मरण पत्करेल. नेत्राने आपले अश्रू पुसले, आईबाबांची आठवण केली. माफ कर आईबाबा, अनुज. एवढे बोलून तिने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. हे सर्व एवढ्या लवकर घडले की जबे आणि गुड्ड्याला काही करायला संधीच मिळाली नाही. यार गुड्ड्या लपडा झाला यार, साल्या तुझ्यामुळे ती पोरगी मेली. जब्या गुड्ड्याला दोष देऊ लागला. यार मला थोडी माहीत होतं की ती डायरेक्ट उडी मारेल म्हणून, आणि तुला काय रे त्याचा एवढा कळवळा. गुड्ड्या बेफिकरीमध्ये बोलला. आपल्यामुळे एका मुलीचा जीव गेला याचे त्याला दुःख नव्हते, पण नेत्र हातातून निसटली याचे खरे दुःख होते. मला काही कळवळा नाही आहे, इतके दिवस आपले काम आरामात चालले होते, कारण की आपण फक्त पैसे दागिने लुटत होतो. पण आता मर्डर झाला आहे, मोठा लोचा झाला आहे. हे प्रकरण जर वाढले तर कायमच्या जेलमध्ये बसावे लागेल. जब्या डोक्याला हात लावून बोलला. ए फट्टू, काही होणार नाही, आपण थोडी मारलं तिला, तिने जीव दिला. पण तुझ्यामुळे जीव दिला ना तिने, तू जर तिच्या अंगावर हात टाकला नसता तर तिने जीव कशाला दिला असता. सोड जाऊ दे, झालं ते झालं, आता पुढे काय करायचे. काही नाही, सुमडीमध्ये घरी जायचे, जणू काही झालेच नाही. कोणाजवळच्या विषयी काहीच बोलायचे नाही आणि आता काही दिवस शांत बसायचे.
हे प्रकरण शांत होईपर्यंत काहीच करायचे नाही, सगळे धंदे बंद ठेवायचे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी नेत्राचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह रेल्वे पोलिसांना ट्रॅकवर सापडला होता. ती धावत्या ट्रेनखाली सापडली होती. तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय धडापासून वेगळे झालेले होते. आपल्या लाडक्या लेकीचा तो मृतदेह नेत्राचे आई बाबा पाहू शकले नाहीत. पोलिसांनी केसचा तपास आपल्या परीने केला, पण ते कुठल्या निष्कर्षावर पोहोचू शकले नाहीत. न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली होती. ती बातमी जबे आणि गुड्ड्याने वाचली होती. त्या मुलीचे नाव नेत्रा होते हे त्यांना तेव्हाच कळले होते. त्यांच्यावर कोणी संशय घेतला नव्हता. तरीही खबरदारी म्हणून त्यांनी त्यांचे काम तुर्तास थांबवले होते. आता जब्याच्या डोळ्यासमोरून एका पाठोपाठ एक अशा साऱ्या घटना जात होत्या. काय जब्या, आठवले का? नेत्राच्या आत्म्याने विचारले. म्हणजे गुड्ड्यालाही तूच मारले का? हो, मीच मारले त्या नराधमाला. नेत्रा मोठमोठ्याने हसत म्हणाली, ताई ताई मला माफ कर, मी काहीच नाही केले होते. जे केले होते ते गुड्ड्याने केले होते. नेत्राची आत्मा कर्कश हसू लागली. तू सुद्धा तितकाच दोषी आहे. तू त्याला साथ दिली होती. तू सुद्धा मरायला पाहिजे. अचानक डब्यातील लाईट्स चालू बंद होऊ लागल्या. नेत्रा, ताई ताई चुकलो मी, परत नाही करणार. पाया पडतो मी तुझ्या. आता काही उपयोग नाही जब्या. मला आता तुझ्यासारख्या सैतानाच्या रक्ताची चटक लागली आहे. तुझ्यासारखे लोक जिथं जिथं असतील मी आता तिथे तिथे जाईल. असं बोलत नेत्राने आपले दात जब्याच्या मानेत रुतवले. जब्या लाता झटकू लागला, विवळू लागला. जब्याच्या किंकाळ्या त्या डब्यात घुमू लागल्या. दुसऱ्या दिवशी पोलिसांना जब्याचाही मृतदेह त्याच अवस्थेत सापडला, जसा गुड्ड्याचा सापडला होता. सर, मी बोललो होतो ना तुम्हाला, ही आत्मा सूड घेत आहे म्हणून. आपण त्या वाटेला जायला नको. कॉन्स्टेबल काळभोर जब्याची बॉडी बघता क्षणीच बोलतात. यावर इन्स्पेक्टर पवार काहीच बोलत नाही. खरे म्हणजे काळभोर यांना काय उत्तर द्यावे हेच त्यांना कळले नाही. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या, इन्स्पेक्टर पवार तुटक बोलले. काही दिवसानंतर, बाबा ही बघा काय बातमी आली आहे न्यूजपेपरमध्ये. अनुज न्यूजपेपर हातात घेऊन बाबांजवळ येतो. काय बातमी आहे? ही बघा. बाबा हातात पेपर घेऊन बातमी वाचू लागतात. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या बाबतीत वाढते गुन्हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महिला सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आणि असा निर्णय घेण्यात आला आहे की यापुढे रात्री 8 वाजेनंतर प्रत्येक महिला डब्यांमध्ये पोलीस अधिकारी तैनात राहतील. अरे वा, अतिशय स्तुत्य निर्णय आहे. हा निर्णय आधी घेतला असता तर कदाचित आपली नेत्रा आज आपल्या सोबत राहिली असती. पण असो, आता कोणी दुसरी नेत्रा याला बळी पडणार नाही, यातच आनंद आहे. हो बाबा. अनुज आणि बाबांच्या चेहऱ्यावर समाधान होते. आणि तिथेच कोपऱ्यात बसलेल्या नेत्राच्या आत्म्याच्या चेहऱ्यावरही. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल. आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.